स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. सैन्य दलातील भरतीच्या प्रश्नपत्रिकेची विक्री करणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने केली अटक. सिव्हिल रुग्णालयातील एआरटी सेंटरच्या प्रवेशद्वारावरील छताचा भाग कोसळला मात्र जीवितहानी टळली. ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या मतमोजणीला विविध राजकीय पक्षातील पराभूत उमेदवारांनी न्यायालयात दिले आव्हान. ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पद मिळणार महिलेस. तिवरांच्या कत्तली प्रकरणी उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिका आयुक्तांना कोर्टात हजर राहण्याची पाठवली नोटीस. मीरा रोड येथे निर्भय शासन या साप्ताहिक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न. सैन्य दलातील भरतीच्या प्रश्नपत्रिकेची विक्री करणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. सैन्य दलातील भरतीच्या प्रश्नपत्रिका फोडून सुमारे 350 विद्यार्थ्यांना लाखात प्रश्नपत्रिकेची विक्री करणाऱ्या एका टोळीतील एका जणाला ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून देशभरात सैन्य दलातील भरतीमध्ये घोटाळ्याचे आंतरराज्य रॅकेट उद्ध्वस्त केले. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत या रॅकेटची माहिती दिली. देशातील सैन्य दलामार्फत नागपूर गोवा आणि पुणे येथे लिपिक शिपाई टेक्निशियन आणि ट्रेडर्समन या चार पदाकरिता काल परीक्षा घेण्यात येणार होती. ठाण्यातील सैन्य दलाकरिता प्रशिक्षण वर्ग घेणाऱ्यांनी ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती दिली की काही जण सैन्य दलात भरती करण्यासाठी 4 ते 5 लाख रुपये घेत आहेत. हे लोक या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि परीक्षार्थींचे निवास प्रमाणपत्र बोगस बनवून ठाण्यातील काही मुलांना इतर राज्यात तसेच भागात परीक्षेकरिता पाठविणार आहेत. त्या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी 80 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची 3 पथके केली. या पथकाने काल रात्री 12 ते पहाटे 4 च्या दरम्यान नागपूर पुणे आणि गोवा येथे छापे मारले. परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या 18 जणांना अटक केली आणि सुमारे 350 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. या रॅकेट कडून मिळालेल्या प्रश्नपत्रिका सैन्य दलातील भरती बोर्डाने तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत होत्या. त्याबाबत सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असे श्री डुंबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही प्रश्नपत्रिका कशी काय या रॅकेटच्या हातात सापडली, त्यांच्या पाठीमागे कोण आहे याचा पोलीस तपास करीत असून सैन्य दलातील एक निवृत्त अधिकारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा अटक करण्यात आलेल्या 18 जणांमध्ये समावेश आहे. सैन्य दलातील विविध पदांकरिता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भरती प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रातील काही जणांचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातूनच या विद्यार्थ्यांकडून सुमारे 4 ते 5 लाख रुपये घेतले जात होते. परीक्षेच्या दिवशी फोडलेला पेपर व्हॉट्सअपवर पाठवण्यात येत होता. तो पेपर रात्रभर ते एजंट विद्यार्थ्यांकडून लिहून घेत होते. त्यानंतर तो पेपर पुन्हा स्वतःच्या ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पाठवित होते. अशी त्यांची गुन्हा करण्याची पद्धत होती, श्री डुंबरे यांनी सांगितले. रविवारी सकाळी 9 वाजता सैन्य भरतीचा पेपर देशभरातल्या विविध ठिकाणी घेतला गेला. त्यासाठी आदल्या दिवशी अनेक विद्यार्थी नागपुरात आले होते, पुणे आणि गोवा येथे आले होते. त्यापैकी नागपूर येथे सुमारे 60 विद्यार्थी हे मौर्य सभागृहात थांबले होते. पुण्यातील पेपर फुटी प्रकरणी 2 जण अटकेत असून 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. सिव्हिल रुग्णालयातील एआरटी सेंटरच्या प्रवेशद्वारावरील छताचा भाग कोसळला मात्र जीवितहानी टळली आहे. सिव्हिल रुग्णालयातील एआरटी सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळील छताचा काही भाग रविवारी सकाळी कोसळला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. सिव्हिल मधील या सेंटरमध्ये एचआयव्ही बाधित रुग्ण उपचारांसाठी
येत असल्याने सेंटर मध्ये रुग्णांची गर्दी दिसून येते। रविवारी सुट्टी असल्याने सेंटर बंद होते, मात्र सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळील वरच्या भागाचे सिमेंट अचानक खाली पडले। या सेंटरच्या दुरुस्तीच्या कामाकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे। यापूर्वी देखील या ठिकाणी असा प्रकार घडला होता। सिव्हिल रुग्णालयाचे बांधकाम जुने असून हेरिटेज दर्जामुळे दुरुस्तीचे काम रखडले असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने सेंटर बंद असल्याने या ठिकाणी रुग्णांची वर्दळ नव्हती, अन्यथा इतर दिवशी येथे रुग्णांची कायमच गर्दी असते। बस बस रोक दो। कितने हो भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये ली। सर छुट्टी नहीं है। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए, मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम UPI को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश। AVM मशीन द्वारे झालेल्या मतमोजणीला विविध राजकीय पक्षातील पराभूत उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले आहे। समाज माध्यमाद्वारे AVM मशीन मधील घोटाळा उघडकीस आणण्याचा प्रयत्न होत असताना राज्यासह ठाण्यात अनेक पराभूत उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे। दिव्यात भाजपा उमेदवार अर्चना पाटील यांनी तर ठाण्यात मनसे उमेदवार प्रीती सावडेकर यांनी खुले आव्हान दिले आहे। मतदान यंत्रामध्ये पाहिजे तशी सेटिंग संगणक अभियंत्यांकडून केल्यास विशिष्ट उमेदवाराला सर्वाधिक मते मिळू शकतात, असा प्रयोग समाज माध्यमांद्वारे व्हायरल होत असताना राज्यासह ठाण्यातील पराभूत उमेदवारांनी यंत्रातील घोटाळ्याबाबत संशय व्यक्त करून खुले आव्हान दिले आहे। ठाणे शहरातील दिवा भागात प्रभाग क्रमांक 27B मध्ये शिवसेनेच्या अंकिता पाटील या निवडणुकीत विजयी झाल्या, तर भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील या पराभूत झाल्या। सामाजिक कार्यातून जनतेला दिलासा दिल्याने मतदारांचा कल भाजपाकडे होता। शिवसेनेची सत्ता असताना दिव्यात अनेक वर्ष विकास झाला नाही, त्याचा संताप दिवावासियांमध्ये होता। त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेविरोधात तर भाजपला अनुकूल वातावरण तयार झाले होते, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्याच वेळी काम न करणाऱ्या आणि समाजात ओळख नसलेल्या शिवसेना उमेदवाराला जास्त मते पडली। केवळ प्रभाग क्रमांक 27B मध्ये नव्हे तर दिव्यातील 27 आणि 28 मधील भाजपचे 8 उमेदवार पराभूत झाले। मतदान यंत्रातच घोळ असल्याने माझी पत्नी पराभूत झाली, असा आरोप करीत निलेश पाटील यांनी पुन्हा एकदा निवडणूक बॅलेट पेपरद्वारे घेऊन दाखवावी असे खुले आव्हान शिवसेनेला दिले आहे। तर प्रभाग क्रमांक 22 मध्ये निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणीनंतर आलेले मतांची आकडेवारी यात तफावत असल्याचे उघड झाले। यात झालेल्या मतदानापेक्षा अधिक मत असल्याचे मतमोजणीनंतर निष्पन्न झाले आहे, याला मनसेने आक्षेप घेतला आहे। त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करून त्याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे मनसेने जाहीर केले आहे। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 येथे 4 वार्डासाठी 27,650 इतकं मतदान झालं होतं, पण ज्यावेळी मतमोजणी झाली तेव्हा सर्व उमेदवारांच्या मतांची मोजणी केली असता ही संख्या 27,717 इतकी झाली। या इथे पोस्टल मत केवळ तिथंच होतं असे असताना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जी मतांची संख्या दाखवली होती त्यात आणि प्रत्यक्ष मतमोजणीनंतर आलेली संख्या या 67 मतांचा फरक कसा काय असा प्रश्न आता मनसेने विचारला आहे। या बाबीला मनसेच्या 22A उमेदवार प्रदीप सावडेकर यांनी आक्षेप घेतला आहे। ही बाब गंभीर आहे, हा AVM मशीनचा गोंधळ असून त्याचा फटका आम्हाला बसला असल्याचा आरोप प्रीती सावडेकर यांनी केला आहे। अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन
आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पद महिलेस मिळणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी महिला विराजमान होणार असल्याने विरोधी पक्षनेते पद देखील महिलांना द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रमिला केणी यांनी पक्ष सचिनकडे करून महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केलाय. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मधून तिसऱ्यांदा प्रमिला केणी निवडून आल्यात. त्यांची या प्रभागात प्रचंड लोकप्रियता असल्यामुळे त्यांना महापालिकेत सर्वाधिक 15,989 मते मिळाली. त्यांचे मताधिक्य देखील सर्वात जास्त आहे. मागील 10 वर्षाचा कामाचा आणि स्थायी समिती सदस्य पदाचा अनुभव असून कळवा प्रभाग समितीचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. महापालिकेच्या इतिहासात कधीही महिलेकडे विरोधी पक्षनेते पद आले नव्हते. यावेळी महापालिकेचे महापौर पद महिलांकरिता राखीव असल्याने विरोधी पक्षनेते पदाची संधी देखील महिला नगरसेविकेस द्यावी असा आग्रह तो केणी यांनी धरला आहे. या पदाकरिता ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे, नजीब मुल्ला, मिलिंद पाटील, अपर्णा साळवी हे देखील स्पर्धेत आहेत. श्री जगदाळे यांनी यावर्षी विरोधी पक्षनेते पद स्वीकारणार नसल्याचे सांगितले आहे. तर श्री केणी दाम्पत्याने राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक यांच्यासह पक्षातील श्रेष्ठींकडे विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रह धरला आहे. या निवडणुकीत कळवा आणि मुंब्रा या भागातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील कळवा मुंब्रा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांच्या मर्जीतील विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार यांच्या सल्ल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. तिवरांच्या कत्तली प्रकरणी उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिका आयुक्तांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. मुंब्रा, दिवा, घोडबंदर रोड अशा ठाणे महापालिकेच्या हद्दीतील विविध परिसरात तसेच उल्हास नदी लगत असलेल्या तिवरांच्या जंगलावर अतिक्रमण करून आणि भराव टाकून बेकायदा बांधकामे होत असल्याच्या प्रश्नाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. तिवरांच्या झुट पालनगताचे ड्रेब्रीज व कचरा काढण्याचे आदेश देऊनही अद्याप त्याचे पूर्णपणे पालन झालेले नाही अशा आशयाच्या कोर्ट रिसिव्हरच्या अहवालानंतर न्यायालयाने ठाणे महापालिका आयुक्त व मुख्य वनरक्षक यांना 2 मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. इराकी आरिफ नवाज व गंगाराम पाटील यांच्या जनहित याचिकांमध्ये ठाण्यातील तिवरांचे होणारे नुकसान आणि त्यावर कायद्याचे उल्लंघन करून होत असलेली बेकायदा बांधकामे निदर्शनास आणण्यात आली आहेत. याविषयी न्यायालयाने कोर्ट रिसिव्हर नेमून आरोपाची शहानिशा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कोर्ट रिसिव्हरने शुक्रवारी आपला अहवाल सादर केला. मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने त्याची पाहणी केली आणि कोर्ट रिसिव्हर कडून वस्तुस्थितीची माहिती घेतली. याचिकादार इराकी नवाब यांच्यातर्फे ऍडव्होकेट प्रफुल्ल शाह यांनी म्हणणे मांडले तर ठाणे महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र अहवाल पाहता आम्हाला मुख्य वनरक्षक व ठाणे महापालिका आयुक्तांकडून माहिती घ्यायची आहे, त्यामुळे त्यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्यास सांगा असे निर्देश देऊन खंडपीठाने येत्या गुरुवारी 2 मार्चला सुनावणी ठेवली आहे. निर्भय शासन या साप्ताहिक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे.
मीरा भाईंदर मध्ये निर्भय शासन नावाचे साप्ताहिक वृत्तपत्राची सुरुवात झाली असून या साप्ताहिकाचे संपादक सतीश साटम आहेत. या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या धिमाकात संपन्न झाला. आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन, नगरसेविका डॉक्टर नयना वसाने, गणेश पाटील, मोहन पाटील, पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष नारायण पांचाल यांच्या उपस्थितीत या निर्भय शासन साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी निर्भय शासन साप्ताहिकाचे संपादक सतीश साटम यांना सर्व नेते मंडळी व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणेकरपणे वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.